नमस्कार, माझे नाव चिन्मया प्रदीप चौंदीकर. मी सादर करत आहे झलकारी. मी राणी लक्ष्मीबाई. मी झलकारी बाई. मी राणी लक्ष्मीबाई. मी झलकारी बाई. हो, मी झलकारीच. तेच रूप, तोच पराक्रम, तेच तेज आणि रूपाने थोडीफार झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यासारखी दिसणारी मी झलकारी. माझा जन्म एका गरीब कोळी कुटुंबात झाला. माझ्या लहानपणीच माझ्या आईचा मृत्यू झाला. वडिलांनी मला मायेने एखाद्या मुलाप्रमाणेच वाढवले. तलवारबाजी, घोडसवारी याच्यात मला हुशार केले. त्यामुळेच मी साहसी देखील झाले. मी जेव्हा राणी लक्ष्मीबाईंकडे गेले तेव्हा राणींनी मला आपल्या दुर्गासनेत सामील होण्याचा आदेश दिला. मग तलवार चालवणे, तोफ चालवणे, बंदूक चालवणे यांचे उत्तम प्रशिक्षण घेऊन मी एक करारी योद्धा झाले. एप्रिल 1858 मध्ये ब्रिटिश सेनापती लॉर्ड डलहौसीने 50,000 फौज घेऊन झाशी किल्ल्याला वेढा दिला. मग राणीनेही हुकूम दिला, मी माझी झाशी देणार नाही. आपण अखेरपर्यंत लढायचे, प्रतिकार करायचा. झाशीचे खूप सैनिक मारले गेले. यश हाती येईना. मग मी प्रस्ताव ठेवला, राणी लक्ष्मीबाई, आपण बाळ दामोदरराव यांना सोबत घेऊन कानपूर गाठावे आणि मी आपल्यासारखा वेश धारण करून शत्रूला भासवते की आपणच लढाई करत आहात. शत्रूला बुलावून तुम्ही सुखरूप येथून बाहेर पडावे म्हणजे आमचे जीवन सार्थक झाले. दुसरा पर्यायच नव्हता. राणींनी प्रस्ताव मान्य केला. राणी सुखरूप झाशीतून बाहेर पडल्या आणि मगच मी ब्रिटिशांसमोर हार मानली आणि अभिमान आणि फाशीला सामोरे गेले.